दुसरा सामना सुरू होतो आहे. अगदी दोन्ही तुल्य बल्ले संघ आहेत. दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीकडून शुभेच्छा आहेत. नक्कीच मेन स्पॉट भरोडी संघ इथे नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यातील सामनावीर सुनील पाटील आणि प्रेमनाथ भुईर ही नेहमीप्रमाणे मेन स्पॉट भरोडी संघाची सन्मेळ जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. तर गोलंदाजीसाठी फ्रंटलाईन गोलंदाज पांडुरंग मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. नक्कीच पांडुरंग आणि विनोद या दोघांना मैदानामध्ये कधी कधी ओळखणं फार कठीण असतं. अगदी दोन्ही सख्खे भाऊसारखे वाटत आहेत. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. एक गोलंदाज तर एक क्षेत्ररक्षक. विनोद पाटील यांच्याकडून खूप कमी वेळा आपण जेल सुट्टांना पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि बघा अगदी सीमार्ष लगत त्यांना अमित भोईर यांनी तैनात केलेले आहे. पहिल्याच चेंडू बघूया. शॉर्ट फाईन लेगला चेंडू सेफ प्लॅन होतोय. नक्कीच फटका ऑन साइडला खेळायचा होता. बॅटच्या आतल्या बाजूला अष्टिकावर चेंडू लागला असावा आणि चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग रिजनला सेफ प्लॅन झाला होता. पहिल्याच चेंडूवर टिव्हा सुनील दादा पाटील यांनी एक धाव कंप्लीट केलेली आहे. पंच काहीतरी इशारा करतायत. नक्की चर्चा झालेली आहे सुनील पाटील आणि शिवम वैती सरांमध्ये. नक्कीच प्रेमनाथ माले यांनी प्रेमनाथ भोईरसाठी पारितोषिक कायम ठेवलेलं आहे. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी 1000 आणि पहिला चौकार तर आलाय या सामन्यातून. आता प्रेमनाथ भोईर यांनी चौकाराने आपलं खातं आपण ओपन केलेलं आहे. षटकार हॅट्रिक फक्त बघा. आता षटकार हॅट्रिकसाठी चौकार नाही भोईर लक्षात असू द्या. काय आता प्रेमनाथ माले यांना वाटलं की पॉवर प्ले आहे पहिला चौकार आलाय चार चेंडू आहेत कदाचित हॅट्रिक होईल. नक्कीच चांगले मित्र आहेत रवींद्र माली प्रेमनाथ माले आणि प्रेमनाथ भोईर. ही त्रिमूर्ती नेहमीच आपल्याला या क्रीडानगरीमध्ये जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा पाहायला मिळते. पांडुरंग ह्या चेंडू देखील चाललाय शिमारेषेकडे आणि अगदी ह्या चेंडूवर देखील येतोय प्रेमनाथ भोईर यांच्या बॅटमधून चौकार. सलग दोन चेंडूंवर दोन चौकार आले. धावसंख्या झाली होती 9. तर गावदेवी संघासाठी बॉयप्रेम संघाचा स्टार फलंदाज कैलास पाटील तसेच संपूर्ण बॉयप्रेम संघाकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच गावदेवी संघाचा रेग्युलर गावदेवी संघाचा कर्णधार अक्षय मडवी उर्फ अवक्या याचकडून सुद्धा गावदेवी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्की अवके भाई आमच्या साहिल किनेचे खास फॅन आहेत आणि अगदी चांगले क्रिकेटर आहेत. नक्कीच आमचे सहकारी समालोचक उमेश पाटील यांचे भांजे आहेत. धन्यवाद आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 चेंडूमध्ये 9 धावा. पांडुरंग यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अगदी बंद्रामोरती कल्लेर संघाच्या अगेन्स्ट फक्त 5 धावा दिल्या होत्या. 6 चेंडूमध्ये आणि एक विकेट बाद केला होता सुनील यांचा. इथे 3 चेंडूमध्ये 9 धावा दिलेले आहेत. पुढील चेंडू आणि इथे विनोद पाटील चेंडूच्या समोर डीप मिड विकेटला बघा एका टप्प्याने काय क्षेत्ररक्षण केलेले आहे. नक्की चांगलं क्षेत्ररक्षण. रनिंग बिटून द विकेट देखील चांगली पाहायला मिळाली. 2 धावा इथे पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. नक्कीच सुनील पाटील अगदी बरभक्कम इष्टीचे आहेत. दोन्ही फलंदाज खेळपट्टर चांगल्या प्रकारे पलताना धावसंख्या 11. 4 चेंडूमध्ये 11 धावा. इथे मोठा फटका केले आहेत काऊ कॉर्नर रिजनला. विनोद पाटील यांच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतोय शिवमहाराष्ट्राच्या बाहेर. चौकार बघा प्रेमनाथ भोईरेने या ओव्हरमध्ये 3 चौकार जरूर मारले. एक दुहेरी म्हणजे तब्बल 14 धावा या प्रेमनाथ भोईरेच्या बॅटमधून तर 1 धाव सुनील पाटीलच्या बॅटमधून. 5 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती मीर स्पोर्ट भरोडी संघाची. बिनबाद जिंदाबाद
15 धावा चांगली सुरुवात आहे. पहिल्या सामन्यामध्ये फक्त 5 दिल्या, तोच गोलंदाज इथे 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च करतोय. नक्कीच अजित भोईर, अमित भोईर, अविनाश, उमेश, त्यानंतर परिषद ही बॅटिंग लाईनअप अवधी स्फोट किवनीदेवी संघाचे स्टार खेळाडू आहेत. हनुमान देखील चांगले खेळाडू आहेत. सलामीवीर पॉईंटवर उभे आहेत. शेवटचा चेंडू समोर खेळलेत. अप्रतिम अप्रतिम कॅच ऑफ द डे. अतिशय सुरेख झेल टिपलेला आहे. शॉर्ट मिड ऑनवर अगदी उंचीचा पुरेपूर फायदा अजित भुईरने झालेला आहे. काय झेल टिपलेला आहे खरोखरच. कालपासून ज्या सामन्यात त्यामधील सर्वात सुंदर झेल अजित भोईरने घेतलेला आहे. कारण त्यांच्या उंचीपेक्षा जास्त होता, परंतु तरीसुद्धा उंच उडी मारून त्याने एका हातामध्ये कॅच घेतलेली आहे. चांगली फलंदाजी केली प्रेमनाथ भोईर यांनी. 5 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. मी तर म्हणेन की प्रेमनाथ भोईर यांनी त्याचं काम केलेलं आहे. आता येणाऱ्या फलंदाजांना त्यांचं काम करावं लागेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 1-15 अगदी चांगली सुरुवात आहे. तर गावदेवी दिवेसाठी दिवेगावचे पोलीस पाटील माननीय सुजित भोईर साहेब याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. कारण त्यांचे 2 बंधू इथे खेळत आहेत, अजित भोईर आणि अमित भोईर. नक्कीच नावं आपल्याला पाहायला मिळतात. अमित भोईर असतील, सुजित भोईर आणि अजित भोईर हे तिन्ही बंधू. अगदी एक बंधू पोलीस पाटील, तर एक बंधू उद्योजक क्षेत्रात आहेत अमित भोईर. मोठे बंधू अमित भोईर अगदी गावदेवी स्फोट किवनी दिवे संघाचे कर्ता धरत आहेत. आणि ज्यांचा नेहमीच विश्वासा आवी आणि परिषद याच्यावर जास्त राहिलेले आहे. या खेळाडूंसाठी त्यांनी अपार मेहनत देखील केलेली आहे. बघूया गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर अरविन येत आहेत. नक्कीच अरविन हा एक टेनिस क्रिकेटमधला केमनीदवे गावचा स्टार खेळाडू. संघनायकाचा चांगला निर्णय आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा गेल्यात आणि कुठेतरी धावांना अंकुश लावण्यासाठी अरविन यानं पाचारण केलेलं आहे. पहिला चेंडू राऊंड द विकेटने हेलिकॉप्टर अंदाजाने उडवला आहे. काऊ कॉर्नर रिजनला विनोद पाटील फक्त चेंडूकडे बघत राहिले. चेंडू सीमापार, 4 धावांसाठी जातो चौकार. समान उंचीचे 2 क्षेत्ररक्षक तिथे होते, पांडुरंग आणि विनोद, आणि यांच्या आवाक्याबाहेर चेंडू होता. जरी दोघांना एकावर एक उभं केलं असतं तरी चेंडू अडला नसतं मला वाटते. नक्कीच थोडेसे मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. खेळाची खूप आवड आहे आणि एका चांगले चप्पल क्षेत्ररक्षक गणले जातात गावदेवी स्फोट केवनीदेवी संघाचे. पहिल्या चेंडूवर चौकार उडवलाय सुनील पाटील यांनी अरविंद. हा चेंडू देखील त्याच अंदाजाने जणू काही रिप्ले पाहतोय. हनुमान चेंडूच्या समोर झेल ड्रॉप, दुसरी धाव इथे पूर्ण. नक्कीच हा झेल कदाचित विनोद घ्यायला आले असते तर झेल चिपकला असता. प्रयत्न हनुमंत यांनी देखील केले, मात्र झेल ड्रॉप झालेला आहे. तुम्ही सुनील पाटीलला जीवनदान देऊ शकणार नाही आहात. अगदी सुनील पाटील यांनी पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक पटकावलेले आहे. तब्बल 25 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. जोशी इलेवन भादवड हे संघाला पराभूत करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा. ये उडाया हेलिकॉप्टर. मी सांगितलं होतं की सुनील पाटील याचा झेल सोडलाय हा कदाचित माग ठरू शकेल, आणि त्याचं उत्तर मैदानातून देताना आपण पाहतोय फलंदाज सुनील पाटील. बघा अरविंद यांच्यावर प्रति हल्ला, अशी अपेक्षा देखील केली नसेल अमित भोईर यांनी की अरविंद याच्यावर इतके आक्रमक फलंदाजीला सुरुवात होईल. जेवढी आक्रमक फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आहे, जास्त आक्रमक फलंदाजी ते अरविंद याच्या विरोधात होत आहे. म्हणजे कुठेतरी
एक पॉझिटिव्ह इम्प्रोच इथे पाहायला मिळत आहेत भरोडी संघाचा. म्हणजे कोणीही गोलंदाज असू द्या, आम्ही ते पाहणार नाही. आमचं काम आहे फक्त आक्रमण करण्याचं, आम्ही ते करणार. धावसंख्या झाली ती 27. बघूया अरविंद, अरविंद पाटीलना वापसी करावी लागेल. लेफ्ट आर्म राऊंडने मारा करताय, चेंडू हवेमध्ये आहे, डीप मिड विकेटला. आता चुकी होणार नाही आहे. हनुमंत यांच्याकडून दिला जातो प्रत्युत्तर. सुनील पाटील यांचा झेल टिपला आहे. एकदा संधी दिली होती, दुसऱ्यांदा नाही. आता मात्र सुनील पाटील यांना परतावं लागेल डगआउटमध्ये. 27 धावसंख्येवर धक्का क्रमांक दुसरा लागतोय मीर स्पोर्ट बरोडी संघाला. बघा यानंतर इनिंग ब्रेक नंतर आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना असेल एकविरा पिंपळनेर आणि चौथा हिरवा मानकोली बी. प्रकाश भगत येत आहेत, संघाचे संघनायक आहेत आणि स्फोटक फलंदाजीसाठी माहिर आहेत. प्रकाश भगत क्रमांक 4 फलंदाजीसाठी एंटर होत आहेत. अरविंद पाटील यांनी वापसी केलेली आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा दिल्या, चौकार दुहेरी, त्यांचं षटकार आणि त्याचं प्रत्युत्तर त्या फलंदाजाला दिलेलं आहे. झेलबाजच्या स्वरूपात बाद केलाय. चांगली साथ या वेळेला लाभली अरविंद यांना हनुमान यांची. चांगला झेल कम्प्लीट केला होता डीप मिड विकेट रिटर्नला. आता प्रदीप आणि प्रकाश ही बिनीची जोडी आहे. आणि इथे लेग बिफोरची अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. पायचीच्या स्वरूपात सलग दुसऱ्या चेंडूवर घेतली विकेट अरविंद पाटील यांनी. कमालीची वापशी, चांगली वापशी केली आहे. सिनियर खेळाडू का म्हटलं जातोय याचं प्रत्युत्तर देताना अरविंद पाटील मैदानामधून. पहिल्या 3 चेंडूवर 12 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं कुठेतरी की मीर स्पोर्ट बरोडी संघासाठी हा षटक खूप लक्की ठरेल. मात्र पलटवार करताना आपण पाहिलेले आहे गोलंदाजा अरविंद पाटील यांना. सलग 2 चेंडूंवर 2 विकेट आणि हॅट्रिक ऑन या स्पर्धेमध्ये. बघूया पहिली विकेट हॅट्रिक अरविंद पाटील यांच्याकडून कम्प्लीट केली जाईल का. फलंदाज येतोय या विक्रम. तर गावदेवी संघाला मंगलमूर्ती ब्रासबँड दिवेचे अध्यक्ष मंगेश पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद मंगेश. आता मी तर म्हणेन की थोडासा दबावामध्ये अडचणीमध्ये मीर स्पोर्ट बरोडी संघ. बघूया विक्रम आणि प्रदीप. प्रदीपकडे चांगली क्षमता आहे. प्रदीप देखील बरोडी गावासाठी आणि बरोडी गावच्या संघासाठी भरपूर सामने या खेळाडूंनी खेळलेले आहेत आणि भरपूर क्रिकेटचं मैदान गाजवलेलं आहे. प्रदीप एका चांगला सिनियर खेळाडू आहे. हॅट्रिक ऑन आणि हॅट्रिक कम्प्लीट. वॉट डिलिव्हरी. लेग स्ट्रेक अगदी उचलून फेकलेली आहे आणि इथे सलग 3 चेंडूवर 3 मोठे धक्के. सुनील पाटील बाद झाल्यानंतर प्रकाश भगत आणि त्यानंतर विक्रम. आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कम्प्लीट करताना गावदेवी स्पोर्ट पाये संघाचा अरविंद पाटील. गावदेवी स्पोर्ट केवनी दिवे नक्कीच. बघा 3 चेंडूमध्ये 12 दिल्या आणि त्यानंतर प्रत्युत्तर देताना सलगच्या 3 चेंडूंवर 3 विकेट. पहिली विकेट झेलबाद, त्यानंतर पायचीत आणि त्यानंतर त्रिफलाचीत. चांगलं कमबॅक केलेलं आहे. त्या 3 चेंडूवर 3 अलग अलग प्रकारच्या विकेट घेतलेल्या आहेत अरविंद यांनी. चांगलं कमबॅक म्हणायला लागेल. काही पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा केल्या. त्यांना आम्ही त्याला ट्रॉल केली की अरविंदला इथे समाचार घेत आहेत, अरविंदवर इथे झडती घेतलेली आहे. त्यानंतर अरविंदने मात्र पवित्रा बदलला आणि 3 चेंडूवर सलग 3 फलंदाजांना बाद केले. नक्कीच नक्कीच. 27 धावा जरी आता झाल्या तरी मात्र मिडल ऑर्डरची जी बॅटिंग लाईनअप होती ती पूर्णपणे इथे मोडीत काढलेली आहे अरविंद पाटील यांनी. कमालीची वापसी. असं वाटलं होतं की कुठेतरी 3 चेंडूमध्ये 12 गेले दबाव असेल, मात्र त्या दबावाला जुगारून कसा खेळ करायचा
ते अरविंद पाटील यांनी दाखवून दिले गुड बॉलिंग. स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये आता आपण सामने पाहणार आहोत तेव्हा अरविंद पाटील या गोलंदाजाचा उल्लेख केला जाईल. अगदी स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत या खेळाडूचं नाव मात्र आमच्या मुखातून येत राहील. गोलंदाज अजित येतोय. अजित भुईर जर्सी क्रमांक 90. पहिला चेंडू इनसाइड आउट. बघा प्रदीप यांनी घेरलं होतं की हा चेंडू सीमापार जाईल. दी पेस्टा कवर सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू लँड झाला होता. कडक शॉट आणि कडक 4 धावा. धावसंख्या झाली ती 31. आता जास्तीत जास्त खेळपट्टीवर उभं राहणं हे मिरस्पट बरोडी संघासाठी प्रदीप याला काम करावं लागेल. आणि गावदेवी केवणीदेवी संघाला जर कमी धावसंख्येवर रोखायचं असेल तर प्रदीप याची विकेट मिळवणं फार आता गरजेचं आहे. 31 धावा झाल्यात. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. जरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली अरविंद पाटील यांनी तरी मात्र ज्या धावा येत आहेत उमेश पाटील त्या धावा कुठेतरी रोखल्या गेलेल्या नाही आहेत. बरोबर. विकेट जरी पडल्या तरी प्रदीप पाटील यांनी एका बाजूने जे काम सुनील पाटील यांनी अर्धवट सोडले होते ते काम पूर्ण करण्याचं काम घेतलेलं आहे. कारण धावा मात्र त्याच रनरेटने येत आहेत. चौकार षटकार लागत आहेत. 39 धावा. हा चेंडू चांगला अगदी बॅटला स्पर्श करून चेंडू इष्टरक्षक अमित भोईर यांच्या हातामध्ये विसवतोय. आणि हा लागतोय धक्का क्रमांक 4 मिरस्पोर्ट बरोडी संघाला. 5वा धक्का आहे. सलग 5 फलंदाज बाद झाले आहेत. आता बघूया उरल्या सुरल्या अशा अपेक्षा कोण फलंदाज पूर्ण करतील. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज शरद येतोय. शरद एक देखील चांगला फलंदाज आहे. अजून संजय पाटील देखील आहेत यष्टीरक्षक. बघूया जी स्पर्धा आपण आयोजित केली होती आप्पा एंटरप्राइजेस चषक 2022 त्या स्पर्धेसाठी मिरस्पट बरोडी या संघाची अपार मेहनत पाहायला मिळाली. त्यामध्ये प्रकाश भगत असतील, संजय पाटील, सुनील पाटील, नवजीवन सर्व सदस्यांची अपार मेहनत. 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 39वर 5वा फलंदाज बाद झालेला आहे. शरद येतोय. डावखुरा फलंदाज शरद आणि नॉनस्ट्राईकला उदय. गावदेवी पाये संघ विवेकजी देवलीकर आपण स्टेजवर आहे. उमेशजी मुकादम आपण स्टेजवरून आज सामना पाहू शकता. या आपण व्यासपीठावरती उमेशजी मुकादम, विवेक देवलीकर, योगेश देवलीकर आपण यायचं आहे. शत्ररक्षण लावलं जात आहे. शरदसाठी 2 चेंडू अजूनही. अजित भुईर यांच्या षटकातील शिल्लक. चांगला चेंडू बॅटची आतली कडा लागून चेंडू शॉर्ट फाईन लेगवर स्टॉप केला जातोय. धावसंख्या 40 धावा. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघा निम्मा संघ गारज झालेले आहे. मात्र 17 चेंडूमध्ये 40 धावा चांगली टोटल आहे उमेश पाटील. बरोबर. सुरुवाती पहिल्या चेंडूनं करायला सुरुवात केली होती दिवे संघावर आणि ते शेवटपर्यंत आक्रमणात जरी त्यांचे विकेट्स पडले तरी आक्रमण त्यांचं चालू आहे. नक्कीच नक्कीच. बघूया शेवटचा चेंडू उदय. चांगला ऑन द ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. ऑन द कार्पेट चेंडू चालला आहे. डीप लॉंग ऑन आणि फलंदाज धावचित. फलंदाज धावचित बाद उदय झालेले आहे. नक्कीच कॉलिंग व्यवस्थित नाही आहे. धाव घेण्यासाठी फार महत्वाचे आहे. यस नो वेट. संघाच्या आधीच 5 फलंदाज बाद झाल्यात. आणि हा 6वा धक्का लागतोय उदय यांच्या रूपानं मिरस्पट बरोडी संघाला 41 या धावसंख्येवर. आता येणारा नवीन फलंदाज स्ट्राईकवर असेल. संजय पाटील आलेले आहेत. नक्कीच एक चांगले
खेळाडू नाही तर चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. त्या स्पर्धेसाठी पूर्ण आखो देखा आपल्या लेखनींनी त्यांनी ती स्पर्धा अगदी संपन्न केली होती. प्रत्येक मान्यवराचा स्वागत सन्मान असेल, स्पर्धेचा जो काही स्वखर्च असेल तो अगदी त्यांच्या लेखनीतून अचूक टिपला जात होता. मीरस्पोर्ट भरोडीचे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत संजय पाटील. सध्या फलंदाजीसाठी मैदानामध्ये एंटर झाले आहेत क्रमांक 8 वर. 6 शेवटचे चेंडू शिल्लक आणि 41 धावा. परीक्षित येतोय. नक्की संघातील एक सर्वात भरोशाचा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिले जाते. अमित भुईर अवी आणि परीक्षितवर भरपूर अवलंबून असतात. नेहमीच्या खेळाडूंवर त्यांचं प्रेम देखील अधिक आहे. बघूया 6 चेंडू आणि 4 विकेट शिल्लक आहेत. पहिला चेंडू फुलटॉस होता ऑन दी कार्पेट. चेंडू खेळलेत आणि संजय पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा चौकार. नक्की संजीवनी देणारा चौकार असेल मिरस्फोट भरोडी संघाला. धावसंख्या झाली ती 45, म्हणजे इथून 50+ नक्कीच धावसंख्या पाहत असेल मिरस्फोट भरोडी. कारण की 5 चेंडू शिल्लक आहेत. अजून एखादा जर चौकार षटकार आला तर नक्कीच 50+ धावा या मिरस्फोट भरोडी संघाच्या फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूर आधी आलेल्या चौकार पेश केलेला आहे. गोलंदाज तयार. इथे चांगला लेट कट केलेला आहे कव्हर पॉइंट रिझन मधून. शत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि काय फिल्डिंग. पहिले 2 चेंडूंवर 2 चौकार आणि खेळाडू कक्षामध्ये अगदी आनंदाचा जल्लोष साजरा केला जातोय. संजय पाटील यांना 8 या क्रमांकावर पाठवलंय. नक्कीच पुढील सामन्यामध्ये कदाचित हा संघ जर विजय झाला तर वरच्या क्रमांकावर भरती मिळू शकेल संजय पाटील यांना. धावसंख्या झाली ती 49. बघा 2 चेंडूंवर 8 धावा. नक्कीच प्रदीप पाटील, प्रेमनाथ भोईर, सुनील पाटील खुश असतील आपल्या सहकार्यावर. 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. प्रकाश भगत देखील खुश असतील कारण की या सामन्यातून ते 0 धावसंख्येवर बाद झाले. इथे मात्र आपल्या सहकार्यांनी काम केलेले आहे. पहिल्या 2 चेंडूंवर 8 धावा, 49 धावा झाली आहे. 4 चेंडू अजूनही पहिल्या इनिंगचे शिल्लक. परीक्षित शॉर्ट रनअपनी ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका केलाय. बघूया शत्ररक्षक आहेत. आता मात्र चेंडू व्यवस्थित इथे गॅदर केलाय. दुसऱ्या धावेसाठी आत्मघातकी प्रयत्न. नाराज आहे संजय पाटील आपल्या सहकार्यावर. मग त्यांची चुकी काही नाही आहे, इथे तुमची रनिंग कमी पडली. धावसंख्या 50, टोटल चांगली लागलेली आहे. 50 धावा लागली आहेत. भरोडी संघाचं गोलंदाजीचं युनिट पाहिलं तर चांगलं आहे. भरोडी संघाकडे गोलंदाजी देखील चांगली आहे, मात्र फलंदाजी देखील तितकीच चांगली आहे गावदेवी स्पोर्ट केवनी दिवे संघाकडे. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावा संघाच्या फलकावर लागल्यात. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. संजय पाटील यांनी आपलं काम करून दिलेलं आहे. 3 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान. बघूया 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या टॉस बॉक्सकडे यायचं आहे. स्वर्गीय धीरज बाबू पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत ओले यांच्या नावाने इथे आपण टॉस बॉक्स पाहतोय. त्यांचे चिरंजीव ओले ग्रामपंचायतचे माजी सरपंच एक नामांकित उद्योजक मनीष धीरज पाटील यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आम्हाला उपलब्ध झालेला आहे. त्यांचं देखील स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये खूप खूप आभार. चला गणेश परशुराम केनी आणि एकवीरा पिंपलनेर संघाचे संघनायक या आपण शेवटचे
तीन चेंडू शिल्लक आहेत। परिषदेचा हा चेंडू अतिशय चांगला ऑफड्राईव्हचा फटका विनोद पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। पांडू आहे दादा, पांडू आहेत, पांडू आणि विनोद। मी मगाशीच उल्लेख केला या दोन खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना ओळखताना थोडीशी चुकामुक होते, कारण की दोघांची उंची पाहिली तर सेम आहे। विनोद इथे आहेत, नक्कीच अगदी डावखुऱ्या फलंदाजासाठी काऊ कॉर्नर रिझाना डीप मिड विकेटला आहेत। बघूया शरद समोर आहेत, धावसंख्या 51, शेवटचे दोन चेंडू। दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत, बरोडे संघामध्ये देखील डावखुरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। आऊट जास्त अपील केलाय, नक्कीच आमचे दोन्ही पंच एकत्रित देत आहेत। विचारमय चर्चा होईल की या चेंडूवर एक्झॅक्ट काय घडलंय, खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचं आहे। बघा मित्रांनो, आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातून रेग्युलर ग्रामीण एक गाव गट पहिला सामना आपण पाहणार आहोत वीर तानाजी दापोडे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा, त्यानंतर इग्नेश इलेवन धारावे आणि जयनवन सरवली। या चारही संघाने आपली लवकरच रिपोर्टिंग करायची आहे। व्हाईटचं इशारा आलेला आहे, धावसंख्या झाली ती 52, 52 धावा। आत्ता बॅट कट होती, आत्ता चेंडू व्यवस्थितरित्या गॅदर करता आलेला नाहीये, आत्ता आवाज आमच्यापर्यंत देखील आला होता। धावसंख्या झाली ती 53 धावा आणि हा शेवटचा चेंडू। या गणेश दादा केनी आपण टॉस बॉक्समध्ये या। एकविरा पिंपलनेर संघाचे वासुदेव इथे उपस्थित आहेत, चौटाई रोहा मानकुली बी संघाचे संघनायक। शेवटचा चेंडू फुलटॉस आहे, बघूया डीप लॉंग ऑनवर चांगलं क्षेत्ररक्षण हनुमान यांच्याकडून। दोन धावा झाल्यात कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न सफल ठरेल। फलंदाज बाद आणि धावा बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये 8 गड्यांच्या मोबदल्यात मीर स्पोर्ट बरोडी संघांनी 55 आणि 56 धावांचं लक्ष आहे विजयासाठी 24 चेंडूमध्ये। दोन्ही संघाचे संघनायक या पण गणेश दादा आवाज येतो का नाही? एकविरा पिंपलनेर संघाचे संघनायक ते उपस्थित आहेत। आपण दुसऱ्या बघा, आम्ही पहिला दुसरा पुकार दिलाय, तिसऱ्या पुकारानंतर जो संघनायक हजर नसेल त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल। प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या, आपल्याला बरोबर हा सामना लवकर कंप्लीट करायचा आहे, कारण की यानंतर पहिला रेग्युलर ग्रामीण एक गाव गटमधून वीर तानाजी दापोडे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा असा आपण सामना पाहणार आहोत। नक्कीच नाणेफेकीसाठी मी मान्यवर कक्षामधून आमच्या मानकुली गावचे समाजसेवक आणि या स्पर्धेसाठी यांची आम्हाला अगदी चांगली सहकार्याची उपस्थिती लाभते फुलचंददा हरिचंद्र माली आपणास विनंती करतोय। आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत। दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा असतील। 4 षटकांचा सामना आहे, मान्यवर आमचे येत आहेत, नक्कीच आपण नाणेफेकी करूया। चौथा हिरवा आणि स्वर्गीय कबीर निर्मल आवाज देतो, कबीर निर्मल असं म्हणणं आहे। अगेन्स्ट चौथा हिरवा आलेला आहे, मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे, वसुदेव फक्त आपला निर्णय कळवा। क्षेत्ररक्षण धन्यवाद। दोन्ही संघाचे संघनायकांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण एकविरा पिंपलनेर संघाचे संघनायक वासुदेव यांनी आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय चौटाई रोहा मानकुली बी संघाला। मी आपल्याला घेऊन चलतोय दुसऱ्या इनिंगमध्ये, ऐकूया आपण एक सुमधुर आवाज विनोद पाटील यांचा। धन्यवाद कार्यक्रम केने सर। तर
गावदेवी केवनी दिवे आणि गावदेवी पाये संघाला आम्ही शेवटचा पुकार देतो. प्लीज आमच्या आयोजन कमिटीला सहकार्य असू द्या. आपण आमच्या आयोजन कमिटीशी लगेच आपला संपर्क साधायचा. मित्रांनो, गावदेवी स्फोट केवनी दिवे आणि गावदेवी स्फोट पाये सलग दुसऱ्यांदा नाणेफेकी गमावलेली आहे. चौथा इरवा मानकुली बीज संघाचे संघनायक गणेशदादा परशुराम केनी यांनी आणि सलग दुसऱ्यांदा त्यांना फलंदाजी करावी लागेल. पहिल्या सामन्यातून सिद्धिविनायक अंजूर संघाला पराभूत केलेले आहे. बघूया आता दुसऱ्या सामन्यातून अगदी बिग फाईट असेल. एकविरा पिंपलनेर संघाच्या अगेन्स्ट दुसऱ्या फेरीचा अतिशय महत्त्वाचा सामना. चला फलंदाज पाठवा अमित भोईर, मेरिस्फोट बरोडे आपण छत्ररक्षण लावा. सुनील पाटील, प्रकाश भगत, प्रेमनाथ भोईर आपण छत्ररक्षण लावा. चला पंच, आपल्याला लवकर सामने कम्प्लीट करायचे आहेत. अजूनही एक सामना आणि एक इनिंग पूर्णपणे बाकी आहे. त्यानंतर आपल्याला रेग्युलर ग्रामीण एक गाव गटसाठी मैदान खाली करून द्यायचं आहे. थोड्याच वेळेला दोन्ही संघ इथे येत आहेत. पहिला सामना असेल वीर तानाजी दापोडे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. तर सरी नेहमीप्रमाणे अमित भोईर आणि हनुमान भोईर सिनियर खेळाडू आहेत आणि अमित भोईर एकच संघाचे कर्ता धरता आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी 56 धावांचं लक्ष आहे. बघूया अगदी चेंडूची निवड करण्यासाठी अमित भोईर यांनी बघा परिषदेला बोलवलंय. म्हणजे किती प्रेम आहे या खेळाडूवर. नक्कीच आवी आणि परिषदे त्यांचे दोन आवडते खेळाडू आहेत. योगेश देवलेकर, विवेक देवलेकर, उमेशजी मुकादाम आपण देखील स्टेजवर या. गणेशदादा केने आपल्याला आमंत्रित करतायत. चला सामन्याला सुरुवात होते. पुढील सामन्याची देखील नाणेफेकी झालेली आहे आणि लवकरात लवकर आपल्याला हे दोन सामने अगदी कव्हर करायचे आहेत. कारण की यानंतर आपण रेग्युलर ग्रामीण एक गाव गट या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत आणि दुसऱ्या दिवसातून आज पहिला सामना आम्ही पाहणार आहोत. वीर तानाजी दापोडे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा, त्यानंतर रिग्नेश इलेवन धारावे आणि जय हनुमान सरवली. स्ट्राईकवर नेहमीप्रमाणे डावखोरे फलंदाज अमित भोईर, पहिल्या सामन्याचे सामनावीर यांच्या बॅटमधून आपण 17 धावा पाहिल्या होत्या. बंद्रा मारुती कल्लेर या संघाच्या अगेन्स्ट 2 षटकार देखील ठोकले होते. बघूया इथे गोलंदाज
विश्वास आलेले अगदी विश्वासाने पहिले षटकाला सुरुवात करावी लागेल मिरस्पॉट बरुडी संघासाठी. पहिला चेंडू ऑन साइडला ऑन दी कार्पेट खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चांगला क्षेत्ररक्षण. दोन धावा पूर्ण. पहिल्या चेंडूर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी. त्यानंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावीनी स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलेलं आहे. चपल क्रॉस झाले आणि चांगला चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. चेंडू चाललाय डीप पाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. असे शॉर्ट पिच चेंडू दिले तर नक्कीच अमित भुईर त्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतील. दोन चेंडूमध्ये सहा धावा आल्या. 56 टार्गेट समोर ठेवलेलं आहे वीरस्फोट बरोडी संघाने आणि विश्वास यांनी पहिल्या दोन चेंडूंवर 6 धावा खर्च केलेले आहेत. इथे चांगला चेंडू अगदी समोर चेंडू ठेवला होता फलंदाजच्या बॅटच्या काही का लांब चेंडू हा इथे आपल्याला ठेवताना पाहायला. विश्वास यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. चांगली वापशी आहे. दुहेरी चौकार दिल्यानंतर डॉट. शपल क्रॉस झाले. आता चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क नाहीये. प्रेमनाथ भुईर याच्याकडून इनफील्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडी गरमागरमी. अरे 40+ क्रिकेट आहे. सर्व खेळाडू हे परिपक्व आहेत. सर्व खेळाडू एकाच समान वयाचे आणि त्यामुळे अशी गरमागरमी नेहमीच पाहायला मिळते. प्रेमनाथ भुईरकडून शॉर्ट मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. एका धावीने इथे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्या 7. विवेक भाऊ आपण स्टेजवर या. योगेश देवलेकर उमेश मुकादम स्टेजवर बसून तुम्ही सामना पहा. धन्यवाद. आज नक्कीच थोडेसे निराश आहेत विवेक देवलेकर. बॅटमधून आज फलंदाजी व्यवस्थित झाली नाही आहे. कुठेतरी मनामध्ये खंत असेल. स्पर्धा मोठी होती. विजय आवश्यक होता. मात्र हरकत नाही मित्रांनो. दोन संघामधून एक संघ हारणार एक संघ जिंकणार ही मात्र काल्या दगडावरची रेग आहे. क्रिकेट हा चढ उतारचा खेळ आहे. इथे झेलबाद नाही. चांगला चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे इनफील्डच्या आतमध्ये. नक्कीच चौकार खाल्ल्यानंतर विश्वासाने त्या पुढील तिन्ही चेंडू अगदी विश्वासाने टाकलेले आहेत. 5 चेंडूमध्ये धावा आल्या 8. पहिल्या 2 धावा होत्या 6. म्हणजे चांगली वापशी केलेली आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आणि या चेंडूवर अमित भवीर नक्कीच बिगेट घेण्याचा प्रयत्न करतील. कारण की 56 धावांचं लक्ष गाठायचं आहे. आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा आलेले आहेत. हा चेंडू खेळलेत बघूया. शॉर्ट मिड विकेट मधून चेंडू डीप मिड विकेटला जातोय. प्रदीप चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. नाही अगदी अगदी विश्वासाचा चांगला निर्णय आहे. बघा जर बेल्स खाली ट्रिप नसती झाली तर फलंदाज नाबाद राहिला असता हे विश्वासाला माहीत आहे. कारण की विश्वास एक सिनियर खेळाडू आहे. तुम्ही बेल्स ट्रिप करून हातामध्ये घेतली तर फलंदाज बाद होणार नाही आहे. इथे हनुमंत भुईरीने आपली विकेट दिलेली आहे परीक्षित याच्यासाठी. धावा आल्या 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावबाच्या स्वरूपात गाडी बाद केला 1. संघाच्या फलकावर धावा आहेत 10. म्हणजे आता विजयासाठी 18 अजूनही 46 धावा बनवायचे आहेत. गावदेवी स्फोट पाये केवणी दिवे संघाला. नक्कीच आज दोन्ही
संघांच्या नावामध्ये आई गावदेवीचं नाव आहे आणि जास्तीत जास्त वेळा गावदेवी पाये संघ कमी वेळा आपल्याला पहिल्या सामन्यातून बाहेर होताना पाहायला मिळतोय. आज वारंवार पाये संघाचा उल्लेख होतोय. खूप दुरून संघ आलेले आहे. उमेशजी मुकादम यांचा फलंदाज परीक्षेत आलेले आहे क्रमांक 3 वर. ज्या खेळाडूवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे अमित भोईर यांचा, तो खेळाडू मात्र खेळपट्टीवर इंटर झालेले आहे आणि आत्ता खरी परीक्षकची परीक्षा इथे अग्निपरीक्षा घेतली जाईल अमित भोईर यांच्याकडून. कारण की 18 चेंडू आहेत आणि 46 धावा बनवायचे आहेत. चला वेल कमी घ्या. पहिला चेंडू स्लाइस कट करण्याचा होता. अगदी चांगला चेंडू उचलला होता प्रदीप याचा. पहिला चेंडू राहून द विकेटनी डॉट टाकलेले आहे. चांगली सुरुवात तर केली आहे. 17-46 इक्वेशन आहे. 17-46 चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धाव. हा ना अगदी दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. नियाल तिथंच थांबायचं आहे. नियाल बाहेर जाणारे चेंडू तुला घेऊन यायचे, तिथंच थांब. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्याने काही का जास्त वेळ जाईल या सामन्याला. अमित भोईर बघूया. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. सूर्यनारायणची किरण डोल्यावर आली असावी नक्कीच. एक धाव इथे कम्प्लीट केली जाते. इष्टिरक्षकाच्या मागे अगदी चेंडू स्टॉप केला होता. संजय पाटील इष्टिरक्षक आहेत. एकमेव धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. 9 चेंडू कंप्लीट झाले आहेत आणि 12 धावा. 56 धावांचं लक्ष गाठायचं आहे. प्रदीप राऊंड द विकेट. चांगला चेंडू आहे नक्कीच. परीक्षित यांना चकवा देणारा चेंडू आपण पाहतोय. डॉटबॉलची झाली समाप्ती. बघा प्रदीप यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत. 2 डॉट आणि 2 चेंडूंवर एक एक सिंगल अशा 2 धावा खर्च केलेले आहेत. इथे अजून एक चांगला चेंडू येतोय. बघा अगदी जोराने आवाबा ते ज्ञानेश्वरी स्टँडच्या दिशेने अगदी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक वातावरण आपण आता सध्या तरी या क्रिकेट कंडिशनमध्ये पाहतोय. उमेश पाटील अगदी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चांगली पोषक हवा मैदानामध्ये वाहताना पाहायला मिळते. मात्र अमित भोईर डावखुरे फलंदाज आहेत. हा एक ॲडव्हान्टेज आहे बरोडी संघाकडे की जास्तीत जास्त स्ट्राईक अमित भोईर यांच्याकडे त्यांचा ठेवण्याचा प्रयत्न असेल. इथे फटका केले डीपमध्ये प्रेमनाथ भोईर यांना तैनात केला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धावेचा प्रयत्न. फेकी व्यवस्थित नाही. अगदी संजय पाटील इष्टिरक्षक वरून चेंडू फ्लाय झाला होता आणि नक्कीच बॅकअपसाठी विक्रम उपस्थित होता. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा. अशा दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती आणि धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 15 धावा. नाही नक्कीच ग्रामीण एक गाव गाठ रेग्युलरचा आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना
वीर तानाजी दापोड़े आणि अष्टविनायक ठाकूरपाडा दोन्ही संघांनी आपण आले जी रिपोर्टिंग करायची आहे। बारा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 140 धावांची गरज आहे, म्हणजे धावगतीचा आपण विचार केला तर 20.50 आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाही आहे, कारण की येणारे फलंदाजीमध्ये अजूनही अविनाश याचं येणं बाकी आहे। परीक्षा हल्ली मैदानावर परीक्षा त्याची घेतली जाते। प्रदीप यांनी मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये परीक्षेला शांत ठेवलेले आहे। वीर तानाजी दापोडे अष्टविनायक ठाकूरपाडा रिग्नेश इलेवन धारावे जयनमान सरवली या संघाने लवकरात लवकर आपली रिपोर्टिंग श्री गुरुदत्त चौटाईरवा क्रीडानगरीमध्ये करायचं आहे। आजच्या दुसऱ्या दिवसातील आपण रेग्युलर ग्रामीण एक गाव गाठ पहिला सामना पाहणार आहोत। आमच्या मानकुली परिसरातील एक जवळचा संघ वीर तानाजी दापोडे आणि काही अंतरावर ठाकूरपाडा गाव आहे अष्टविनायक ठाकूरपाडा। दोन्ही संघ अगदी पाहिले तर या खेळपट्टीपासून काही अंतरावर आहेत आणि दोन्ही संघांना आमची विनंती असेल की आपण वेळेवर आपली रिपोर्टिंग करायची आहे। त्यानंतर रिग्नेश इलेवन धारावे आणि जयनमन सरवली बारा चेंडू 41 धावा आणि गोलंदाजीसाठी राजू भगत येतोय। नक्कीच तिसरं षटक खूप निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी, कारण की या षटकानंतर नक्कीच आपल्याला समजेल की शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा या बनवावे लागतील आणि किती धावा रोखाव्या लागतील। 12-41 इक्वेशन आलेले आहे, बघूया। परीक्षेत एक चांगले 8 लिटर फलंदाज आहेत, वेलकमिंग घ्या प्लीज। राजू भगत पहिला चेंडू, चांगला चेंडू होता, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू, ऑन दी कार्पेट चेंडू खेळले आहेत। डीप लॉंग ऑन वर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे। धावा मिळतील 2, दोन्ही धावसंख्या झाली ती 17। परिषदेने आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे, 4 वर खेळतोय, 2 सिंगल 2 डॉट आणि 1 दुहेरी। वेलकम जय माली योगेश भोईर, इथे आलाय फटका, ज्या फटक्यांसाठी परिषदेची ओळख आहे तो फटका तर आलाय। अगदी काऊ कॉर्नर रिझनच्या वरून हा ठोकलाय दमदार षटकार। आता आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत, अगदी षटकार मारून आता धावसंख्येला थोडीशी गती मिळालेली आहे। धावसंख्या झाली ती 23, 46 लक्ष आहे, 23 झाल्यात, अजूनही 33 बनवायचे आहेत। चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडूमध्ये 33 आणि परिषद यांनी हा पहिला षटकार ठोकलाय। क्षेत्ररक्षणामध्ये बदल, क्षेत्ररक्षणामध्ये बदल 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 केला जातोय, बघूया परिषद याच्यासाठी काय झालं विणलं जातोय आणि त्या जाळ्यामध्ये सापडेल का की मात्र चेंडूना हवाई सफर करेल परिषद। राजू भगत ओव्हर द विकेट, षटकातील पुढील चेंडू इथे चांगला चेंडू होता, अगदी विकेट टू विकेट चांगल्या चेंडूची हाताळणी। परिषद देखील नक्कीच विचार करतोय की फटका मारायचा होता ऑन साईडला आणि चेंडू आला अगदी मिडल ऑफ स्ट्रेक वरून, चांगला पिचिंग केला चेंडू, अपेक्षित उचली देखील मिळाली। इथे फटका फसलाय, शत्ररक्षक पोहोचेल का? नाही, इसे प्लॅन्ड होईल। अगदी चेंडूला एका टप्प्याने कलेक्ट केल्या उदय यांच्याकडून, 2 धावा आल्या, एकेरी दुहेरी धावेनी
मिरस्फोट बरोडी संघाला काही फरक पडणार नाहीये. चौकार षटकार येईल तेव्हा नक्कीच मिरस्फोट बरोडी संघाला दबावामध्ये आणू शकेल. इथे एकेरी दुहेरी दावेनी मिरस्फोट बरोडी संघ अगदी विजयाचा प्रवास सहज पूर्ण करू शकेल. धावसंख्या 2 वाढून झाली ती 25. 8-31 8-31 समीकरण आऊस द्याचं अपील पंच सहमत नाही आहेत. नक्कीच शिवम वैती सर आणि गोरख पाटील हे अनुभवी पंच जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि आमचे सिनियर पंच सूर्यकांत मोरे सर भिवंडी न्यू 40+ संघटनेशी संलग्न असलेले तिन्ही पंच आहेत. अजून एक चांगला चेंडू बघा, एक षटकार मारला त्यानंतर मात्र 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या. म्हणजे नक्कीच इथे प्रशंसा करावी लागेल राजू भगत याची, कमालीची गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला त्यानंतरच्या 4 चेंडूवर फक्त 2 धावा दिल्या आणि आता कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये आहे. शेवटच्या 6 आता धावा बनवायचे आहेत 31. नक्कीच आता आव्हान खूप कठीण आहे. 6 चेंडूमध्ये 31 धावा, असं वाटलं होतं की षटकार मारल्यानंतर कुठेतरी कमबॅक करेल. 10 33 होत्या त्यानंतर सलग 4 चेंडूवर फक्त 2 आल्या आणि तिथून पुन्हा एकदा कुठेतरी सामन्यांनी टर्न घेतलेला आहे तो मिरस्फोट बरोडी संघाच्या बाजूनी. चला मिरस्फोट बरोडी कृपया मित्रांनो सहकार्य करा. चला आपापल्या जागेवर आपण पटकन उभे राहा. आपल्याला बघा लगेच एक अजून एक सामना आहे तो लवकरात लवकर कव्हर करायचा आहे कारण की यानंतर आपण रेग्युलर ग्रामीण एक गाव गाठ या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघ या किडनगरीमध्ये पोचत आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि वीर तानाजी दापोडे त्या लगेच आपले 40+ सामने कम्प्लीट करून द्यायचे आहेत. 6 आणि 31 धावांची गरज आहे. नक्कीच इथे अमित भोईर स्ट्राईकवर आहेत आणि आपण हवेचा ओघ पाहिला तर उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी सध्या मैदानामध्ये चांगली हवा आहे. नक्कीच काल रात्री स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूअर्स आपल्याला GTCच्या माध्यमातून भेटले होते. अमित भुईर यांनी फक्त स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि आता 5 चेंडूंवर 5 षटकार ठोकावे लागतील विजयासाठी गावदेवी स्पोर्ट केवणी दिवे संघाला. 30 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. स्पर्धेची नियमावली आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. 5 चेंडूमध्ये 30 धावा बघूया. परीक्षित आहे, परीक्षेसाठी हे आव्हान कठीण नाही आहे मात्र गोलंदाज देखील उदय त्याच्याच ताकदीचा. 40+ 30,000 आणि रेग्युलर 1,40,000 आणि हा धमाका हा षटकार येतोय बघा. काल GTCच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह प्रेक्षक जे जोडले होते त्यांची आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय. 40+ क्रिकेटला तब्बल 30,000 आणि रेग्युलर ग्रामीण एक गाव गटसाठी 1,40,000 म्हणजे स्पर्धेची चर्चा सध्या संपूर्ण भिवंडी ठाणे कल्याण रायगड वाडा पालघर संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी हो. नक्कीच चांगलं आहे लाईव्ह. आता सध्या जो चालू सामना आहे त्याला 32,000 आजच्या दिवसातील एकूण 32,000 प्रेक्षकांनी स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलेली आहे. वा अगदी आमच्या स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकाची चर्चाही संपूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच सध्या सुरू आहे. चांगला एक देतीमान सोहळा आपण पाहतोय.
पर्व तिसरं आहे. पहिलं दादांच्या नावाने सरपंच चषकाचं आयोजन पाहिलं, त्यानंतर स्वर्गीय कबीर निर्मलचं हे दुसरं पर्व आहे. एकूण तिसऱ्यांदा ही स्पर्धा आपण या क्रीडानगरीतून पाहतोय. चार चेंडू आणि 24 ची गरज, 4-24. एक चेंडू फलंदाजाला गोलंदाजाला फक्त सिंगल डबल खर्च करायचा आहे. बघूया. उदय इथे अजून एक येईल का? आणि होय, अजून एक षटकार. आता गोलंदाजाने आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर लावलेले आहेत. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 18 ची गरज. नक्कीच नक्कीच इथे गावदेवी स्पोर्ट केवणी देवे संघ आणि चौथ्या मानकुली बी या सामन्याची आठवण मला झालेली आहे. 25 धावा होत्या शेवटच्या षटकामध्ये आणि या संघाच्या अविनाश फलंदाजांनी अगदी आमचे गोलंदाज मनोज केनी यांच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला करून त्या 25 धावा इथे ठोकल्या होत्या. इथे 3 मध्ये 18 धावा अजूनही बनवायचे आहेत. वेलकम अरुण दशरथ केनी, आमच्या मानकुली गावचे समाजसेवक. 3 चेंडू आणि 18 धावा. थोडासा विचार करायला भाग पाडलाय. चला आपण शत्ररक्षण लावा. वेलकम दीपू माली, शत्ररक्षण लावा मित्रांनो प्लीज. आम्ही समजू शकतो सामना कुशल मोमेंटला टर्न झालाय, मात्र आपल्याकडे वेळ देखील कमी आहे. बघूया. उदय 3 चेंडूमध्ये 18 धावा डिफेंड करायचे आहेत. 6 मध्ये 31 होत्या, पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली, त्यानंतर 5 चेंडूमध्ये 30, 2 चेंडूनं ठोकलेत 2 षटकार. आता येणाऱ्या 3 मध्ये अजूनही 18 ची गरज. तीन चेंडू आणि 18 धावा, धावसंख्या झाली आहे ती 38. उदय चांगला चेंडू, चांगला चेंडू आणि इथे या सामन्यावर आता आपल्या विजयाकडे वाटचाल करणारा हा चेंडू उदय याच्या गोलंदाजीतून पाहिलाय. आता 2 मध्ये 18 आहेत. आता जर 2 लिगली चेंडू टाकले तर मात्र हा सामना जिंकू शकेल मीर स्पोर्ट बरोडी संघ. नक्कीच नक्कीच थोडा दबाव होता, त्या दबावाला जुगारून आता चांगला चेंडू टाकलेला आहे गोलंदाज उदय यांच्याकडून. 2-18 समीकरण. नक्कीच आता सामन्याने टर्न यूटर्न घेतलेला आहे. हा फुल टॉस आणि हा षटकार, हा षटकार येतोय. नक्कीच हा षटकार आलेला आहे. आता शेवटच्या चेंडूवर 12 धावा राहिलेल्या आहेत, 44 धावसंख्येवर पोचलेल्या आहे. धावसंख्या 44, अगदी चांगली गोलंदाजी. नक्कीच इथे नाही नाही फेर डिलिव्हरी आहे. नक्कीच शेवटचा चेंडू आणि 12 धावा. बघा परिषदेने चांगला प्रयत्न केला, मात्र डॉट चेंडू त्याच्या बॅटमधून बघा 1, 2, 3, 4, 5, 6 चेंडू तब्बल डॉट खेळलाय आणि एक षटकर आणि कदाचित सामना त्यांना गमवावा लागेल. 1-12.
तीस धावसंख्येवर खेळतोय मात्र सहा चेंडू डॉट देखील त्यांच्याकडून गेलेले आहेत आणि सिंगल देखील एक दोन सिंगल म्हणजे आठ चेंडूमध्ये दोन आल्या आणि दोन डबल तीस धावसंख्येवर खेळतोय नक्कीच प्रयत्न चांगला केला असं म्हणावं लागेल परिषदेचं वैयक्तिक तीसच्या धावसंख्येवर आहे शेवटचा चेंडू बाराची गरज आणि ते सामना जिंकलाय मिरस्पोर्ट बरोडी संघाने अभिनंदन अभिनंदन मिरस्पोर्ट बरोडी हडलॉक टपलॉक अमेजी भोईर गावदेवी स्पोर्ट केवनी देवी हडलॉक आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू नक्कीच आमचं गुणलेखक विशाल नाईक आमच्यापर्यंत सामनावीर खेळाडूचं नाव पोचवत आहेत ज्याच्या बॅटमधून तीन चेंडूमध्ये एक चौकार एक षटकार आला बारा धावा केल्या आणि दुसरं षटक हाताळताना फक्त पाच धावा दिल्या तोच गोलंद तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर प्रदीप प्रदीप पाटील प्रदीप या आपण चला लगेच मैदान मोकळा करून द्या पुढे प्रदीप यांना देऊया सामनावीर ट्रॉफी नक्कीच ग्रामीण रेग्युलर एक गाव गाठ पहिला सामना असेल वीर तानाजी दापोडे आणि अष्टविनायक ठाकूरबाडा नक्कीच अतिशय चांगली क्रिस्टल ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात स्वर्गीय कबीर निर्मल चषक 2022 आणि या स्पर्धेचे आयोजक मान्यश्री गणेश जिगेदास सदानंद केनी माजी सरपंच मानकुली आणि ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे पिंपलनेर गावचे नामांकित उद्योजक दानशूर राजा जैन बलिराम गायकवाड पिंपलनेर ग्रामपंचायतचे किंग मेकर जैनजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्हाला ते स्पॉन्सर झाले प्रदीप आपण यायचं आहे मी अरुण दशरथ केनी आमच्या गावचे भगत यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदीप याला दिली जाईल नक्कीच हडलॉक टफलॉक गावदेवी केवणी दिवे संघ तर बेस्ट ऑफ लक चौथा एरवा मानकुली बियाणी एकविरा पिंपलनेर दुसऱ्या पेरीचा आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे मिरस्पोर्ट बोर्डे संघ आपलं देखील खूप खूप अभिनंदन तर प्रदीप याला देऊया सामनावीर ट्रॉफी अभिनंदन प्रदीप अभिनंदन हडला का अरविंदजी पाटील अगदी या स्पर्धेमध्ये आपलं नाव शेवटच्या दिवसापर्यंत गणलं जाईल या स्पर्धेची पहिली 40+ ची विकेट हॅट्रिक कम्प्लीट केलेली आहे हडलक हडलक नक्की नक्कीच बेस्ट ऑफ लक प्रदीप सुनील पाटील दादा आपण स्टेजवर यायचं गणेश दादा आपल्याला बोलवत आहेत सुनील पाटील मिरस्पोर्ट बरोडिया या दादा